काही आहे सांगतात आम्हाला की मामा कुणाच्याच घरला कधी आला नाही. गायकवाड 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 आमचे वडील मला पंढरपूरला निघून गेलत. तुमचं लग्न कसं काय झालं सांगा की तुम्हाला बघायला आलते का काय झालं तर बघायला आलते काय मामाही त्यांच्याकडे विठ्ठल मंदिरामध्ये तिथल्या संकेश्वरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सप्ताहाला जात होते. आम्ही खुश पंढरपूर म्हटलं तर आमचं सप्ताहात येणार म्हणजे आम्ही लहान असताना पाटचं पाच लोटवणार आम्हाला भजन सप्ताह चालवणार पाच वाजता तेव्हा तेव्हा आंघोळ तीन घालून आम्हाला तिथं टोपी घालून आम्ही तिथे सेवा करणार. भक्तीचाच ठेवा उघडदार देवाता. मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे. 1000 अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळमामांच्या नावानं चांगले. मित्रांनो नमस्कार. संकेश्वर येथील गोंधळी घराण्याचा व्हिडिओ आपण बघत होतो. काही दिवसापूर्वी मी त्या व्हिडिओचे 2 टाकले आहेत आणि त्या व्हिडिओचा आता 3 भाग बघूया. संकेश्वरची भजने मंडळी यायची मामांच्याकडे भजनाला भंडारा उत्सवाला यायची. मामाही त्यांच्याकडे विठ्ठल मंदिरामध्ये तिथल्या संकेश्वरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सप्ताहाला जात होते आणि सप्ताह संपून ते खिरीचा प्रसाद तिथं प्रसाद सुरू झाला की इकडे यायचे. म्हणजे संकेश्वरच्या भजने मंडळींचं आणि मामांचं अगदी फार मोठं नातं होतं. मित्रांनो शंकर जवळते हे मामांच्याकडे भजनाला येत होते. त्यांना गोळीबोवा असे नाव मामाने दिले होते. तर अशाच या संकेश्वर भजने मंडळीतील एक भजन करी जे आहेत शंकर दवडते आणि त्यांची मुलाखत आता आपण बघूया. त्यांचे चिरंजीव आपल्याला बोलत आहेत. पांडुरंग दवडते जय बाळमामांच्या नावानं चांगलं. नमस्कार पांडू शंकर दवडते. तुम्ही म्हणजे शंकर दवडते यांचे चिरंजीव. चिरंजीव किती नंबर चिरंजीव? एक दोन मंगलाकार तीन नाही गणपना चार जय पाच मी सव्वा नंबर आलाय का वगैरे. मला सांगा तुम्हाला काय माहिती आहे मामांच्या विषयी वडिलांच्या विषयी काय माहिती? मामांचं तेवढं ऐकून माहिती आहे आमच्या घराकडे येत होतो म्हणून त्याच्यानंतर काय आम्हाला माहीत नाही. गायकवाडच्या घराकडे येत होतं पहिलं आमच्या घराकडे येऊन भजनाला जाऊन तिकडं बाळू गायकवाडच्या घरात जाऊन नंतर ते गांधी चौकात वसंतराव त्यांच्या घराकडे जात होतं तेवढं माहिती आहे. तुम्ही काय म्हटलं मला असं की सोलापूरला ते मागणार ते आमचे वडील पंढरपूरला खाय दरवर्षी जात होतं चुकत नव्हती वारी मामांच्या त्यांची सेपरेट वारी होती आषाढी सेपरेट वारी होती आषाढी अजून ते कंटिन्यू आमच्या कंटिन्यू आहे ते आमचे वडील सगळं पांडुरंगाचं धरलं ना. आम्ही लहान होतो तेवढा होतो वाटतं मी तेव्हा तेव्हा आम्ही खुश पंढरपूर म्हटलं तर आमचं सप्ताहात येणार म्हणजे आम्ही लहान असताना पाटचं पाच लोटवणार आम्हाला भजन सप्ताह चालवणार पाच वाजता तेव्हा तेव्हा आंघोळ तीन घालून आम्हाला तिथं टोपी घालून आम्ही तिथे सेवा करणार. मग आमचे वडील मला पंढरपूरला घेऊन गेलते पंढरपूरला एकदा घेऊन गेलते नंतर सोलापूरला एक घेऊन गेलतं सोलापूरला घेऊन गेलतं ते असं नदी होती तिकडे पांडुरंगचं देवळ होतं तेवढं मला आठवते तेवढं सांगलं आहे म्हणजे आमच्या वडिलांनी तेवढं भजनाला घेऊन गेलतं तिथं. मग आमचे वडील भजन जबरदस्त केले नदीत ना कसं पुढे गेले नाव होती पहिला नाव होते नाव नदीच्या पलीकडे नाव होती पहिला म्हणजे असं लाकडी नाव होती त्याच्यात मला तेवढं समजत होत तेवढं त्या पलीकडे आम्ही तिकडे देवळ होत तेव्हा आता कुठं आहे मला माहित नाही तेव्हा आम्हाला जरा अनुभव आहे तेवढं मला घेऊन गेलत तेव्हा लोक आमच्या वडिलांनी भजनाला बसलं. तुम्ही भजन वडिलांचं ऐकलंय कसं होतं भजन? एक नंबर ते मला अजून आठवते ते एक गाणं म्हटलेलं उघडदार देवा देवा उघडदार देवा ते गाणं आम्ही ते गाणं म्हटलं मला अजून पुस्तक वाचता ते गाणं मला अजून ते गाणं लागलं की आमच्या वडिलांचे आठवण देहाची तिजोरी
भक्तीचाच ठेवा देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा। तुम्ही आठ जण जे आहे भाऊंडा फार म्हणजे फार भाग्यवान आहे सर, कारण ज्यांची सेवा झाल्या ही माऊली साक्षात आपल्या उभा आहे, ज्यांची सेवा झाल्या मामांच्याबरोबर अशा व्यक्तीच्या पोटी तुम्ही जन्माला आहे। आणि मी मामांची सेवा ज्या जो व्यक्ती करतोय त्याच्या मामाने सांगितलंय, मामांच्या तोंडचं आजपर्यंत एकही वाक्य खोटं ठरलं नाही नाही नाही। म्हणजे हिडकल डॅमला सांगितलं होतं तिथं होनूरला, तिथं सांगितलं होतं कळसावर पाणी कावळापासून पाणी पिल असं सांगितलं होतं, ते सुद्धा खरं। आमच्या भागात जे जे त्या मामाने बोलले ते सगळं खरं झालंय। आणि मामाच्या तोंडचंच एक वाक्य आहे की जो माझी सेवा करेल त्यावेळी ज्यांनी सेवा केली त्यांच्या सात पिढ्या बसून खातील असं सांगितलंय। त्यामुळं शंकर दवडते यांचे जे पुढच्या पिढ्या आहेत सगळ्या सात पिढ्या त्या सगळ्या अशा अगदी चांगलं त्यांना दिवस असणार आहे। आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात। किती भावंड तुम्ही कोण कोण कुठं कुठं असते सांगा, बहिणी कुठं कुठं असतात तुम्ही? चार बहिणी चार हो, एक आता मोठी बहीण वाढली परवा एक दीड वर्ष झाला। आमचे वडील भाऊ आमचे एक वरून आता कमीत कमी काय दहा वर झालं, दहा पंधरा दहा पंधरा वर झालं। आता आम्ही आता मोठे अक्का आहेत ते त्यांच्या पाठीवर मड्डी गलीत असतात, मड्डी गलीतनं मी माझ्या पाठी त्यांच्या पाठीवर अंबिका नगर आहे की तिथे एक बहीण असते मी एक त्यांनी एक आणि आमच्या चिनमध्ये एक विकतात। टोटल आता आम्ही सात। आई सांगतात आम्हाला की मामा कोणाच्याच घरला कधी आला नाही, कोणाचं घर गायकवाड 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 बाकी कोणाच्या घरात तुमचं घर देवळापासून किती जवळ होतं? तेच की एवढ्या जवळ घर असताना तुमच्या घरात कधी आलं नाही? कोणाच्या घरला जात असतो, कोणाच्या घरला नाही जायच, कुठं वसंतरावची एक आणि गायकवाड। आणि तुमचं माहेर कुठलं? माहेर माहेर कुठला? सांगली। सांगली बाबा सांगली लांबच हे आहे की तुमचं लग्न कसं काय झालं सांगा की तुम्हाला बघायला आलते का काय झालं? कोण बघायला आलते काय आलते की बघायला बरोबर। तुम्ही काय गायन वगैरे करत होता काय काय नाही असं? नाही त्यांनी काही नाही घरात स्वयंपाक पाणी धुणं पाणी एवढंच करून बरोबर। मी शरण आलो तुझ्या पाय